अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बीओटी कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे। या हातगाडी धारकांच्या गाड्या हटवण्याची जी कारवाई करण्यात आली आहे ती कारवाई सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जितेश पाटील यांनी केला आहे। हातगाडी लावून उपजीविका भागवणारे ते अतिक्रमण धारक प्रशासनाला दिसले, परंतु बीओटी कॉम्प्लेक्सच्या समोरील गटारींवर पक्के बांधकाम करून ती जागा बीओटीच्या हद्दीत घेण्यात येऊन जे अतिक्रमण करण्यात आले आहेत हे अतिक्रमण प्रशासनाला दिसत नाही का, असा प्रश्न देखील जितेश पाटील यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे। त्याचबरोबर आपण या गोरगरीब हातगाडी धारकांच्या सोबत असून जर बीओटीने केलेले अतिक्रमण हटवण्यात आले तरच हातगाडी धारक या ठिकाणी आपल्या गाड्या लावणार नाही, अन्यथा उद्या परत या गाड्या इथेच लागतील, असे ठाम मत त्यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले। आज जे आपले टपरीधारक यांच्यावर जी सूडबुद्धीने जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईचा मी सर्वात अगोदर निषेध करतो, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की यांनी अतिक्रमण केलं। मी मान्य करतो की यांनी अतिक्रमण केलं, पण यांचं अतिक्रमण करण्याच्या मागे हेतू काय, तर हे जे दुकानं लावतात तिथं त्या दुकानावर यांचं पोट भरतं, यांच्या मागे फॅमिली आहे आणि याकरता ते तिथं अतिक्रमण करतात। परंतु हे जे ब्युटी मार्केटचं जे अतिक्रमण आहे, जे PWDवाल्यांची जी गटार आहे त्या गटारावर ह्याच्या मार्केटवाल्यांनी जे पूर्ण बांधकाम केलेलं आहे सिमेंटचं पक्क, आणि नंतर बांधकाम केल्यानंतर त्याच्या पुढच्या बाजूला अजून त्यांनी जे पोल लावलेले मग हे अतिक्रमण नाही का? म्हणजे नियम हा फक्त गरिबासाठीच का? जर कधी नियम असेल आणि जर यांच्याकडे जर खरंच कायदा असेल PWDवाल्यांनी तर खरंच त्यांचं ते अतिक्रमण जे केलेलं आहे त्यांनी मार्केटवाल्यांनी त्यांचं ते अतिक्रमण काढण्यात यावं लोखंडी पाईपाचं। जर ते नाही काढलं तर मी आजपासूनच मी असं शब्द देतो की मी अतिक्रमण धारकांच्या सोबत आहे, पण मी त्यांनाही सांगू इच्छितो की गाड्या लावताना काही शिस्त असते जेणेकरून आपल्यामुळे लोकांना काही त्रास होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे, कोणाला त्रास नाही झाला पाहिजे। ज्याही गाड्या आहे किंवा आपल्या गाडीवर जो गिराईकील त्याला आपलं काय आम्ही सांगायचं की बुवा गाडी साईडला लावायचं, म्हणजे जेणेकरून तिथं गर्दी होणार नाही। आणि कारण कोरोनाचा पिरियड चालू आहे, बाकीच्या ह्याच गोष्टी सांगतो मी की जर PWDवाल्यांनी नोटीस बीओटी मार्केटवाल्यांना जर नोटीस देऊन जर ते पोल नाही काढले तर उद्या परत आम्ही तिथं जिथं गाड्या होत्या तिथंच लावणार, हा इशारा मी देतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।